ललित पाटीलसह त्याच्या साथीदारांवर मुक्का लागण्याची शक्यता. ड्रग्स रॅकेटशी संबंधित 5 गुन्हे दाखल असल्यामुळे मुक्का लागण्याची शक्यता. पैसे देऊन ललित पाटीलना ससून रुग्णालयामध्ये मुक्काम वाढवला. मॅनेज केलेल्या पोलिसांना 1.5 तासात परत येतो असं सांगून फरार झाला. ललित पाटीलचा चौकशीमधून खुलासा. ससून रुग्णालयामधून पळून गेल्यानंतर ललित पाटीलना समृद्धी महामार्गाचा वापर केल्याचं उघड. नाशिकच्या समृद्धी मार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या माळीवडा टोल नाक्यावर उतरला आणि तिथून 40 गावला गेल्याची माहिती. ड्रग्ज विरोधामध्ये सरकारनं कडक ऍक्शन घेणं गरजेचं. ड्रग्ज प्रकरण गृहमंत्र्यांनी उघड करावं, सुप्रिया सुळेंचं आव्हान. ती ड्रग्जला जर सपोर्ट करत असेल तर पूर्ण ताकदीने आम्ही गृहमंत्र्यांच्या बरोबर उभं राहू, कारण काय एक सोशल मेनेस आहे. ड्रग्जच्या विरोधात जर ते एखादा एक्सपोज करणार असतील तर मी मनापासून त्याचं स्वागत करते. गृहमंत्रालयांनी लवकरात लवकर ते एक्सपोज करावं. शिवसेना ठाकरे गटाचा उद्या ड्रग्ज विरोधामध्ये भव्य मोर्चा. पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार. राज्य सरकारकडून सुनील कावळे यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. मंत्री दीपक केसरकर यांनी सायन रुग्णालयामध्ये जाऊन कावळे कुटुंबियांचं केलं सांत्वन. आणि मुख्यमंत्री महोदयांना ही बातमी समजल्यानंतर ताबडतोब कॅबिनेट अर्धवट टाकून त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं. शासनाकडून या कुटुंबियांना 10 लाख रुपयाची आर्थिक मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. मराठा बांधवांची आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणाबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. मराठा आरक्षणासाठी मार्ग काढले पाहिजेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. घडली असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काही अडचणी त्यामध्ये असल्या तरी आता त्या सोडवल्या पाहिजे. आता पुन्हा शरद पवार यांच्याकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा. रोहित पवार आणि प्राजक्ता तनपुरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करा. आढावा बैठकीत कार्यकर्त्यांकडून शरद पवारांकडे मागणी. अमरावतीमध्ये नवनीत राणांना निवडून चूक झाली. आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त. यावेळी तुम्ही द्याल तो उमेदवार जिंकून आणणार, अमरावतीमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार. पोस्टर लावलं तर गैर काय, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मी लोकशाही मानणारी आहे त्यामुळे माझ्या विरोधात कुणीही लढावं. सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमच्यासाठी लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा अर्थातच आग्रह राहील. आणि त्याच्यात गैर काय, कोणीतरी लढलंच पाहिजे. पुण्यामध्ये उद्या मनसेचा मेळावा. सध्याची राजकीय परिस्थिती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा. मनसेच्या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार. आमदार अपात्रतेवर न्याय देण्यासाठी माता मला सद्बुद्धी देऊ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची महाकाली चरणी प्रार्थना. तर आमदार अपात्रतेवर योग्य वेळी निर्णय घेणार असं वक्तव्य. अत्यंत श्रद्धामय असं हे देवस्थान आहे आणि देवी चरणी मी ही प्रार्थना केली आहे, मला या महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी सद्बुद्धी लाभो.